हॅलो एव्हरीवन, आय होप यू आर हॅव्हिंग अ ग्रेट टाइम. मी तुमचा मित्र नचिकेत. जसं आपण लास्ट व्लॉगमध्ये पाहिलं की आपण मुंडगोडमध्ये होतो, मुंडगोडमध्ये तिबेटियन लोकांचा कॅम्प एक्सप्लोअर केला आणि आता आपण नेक्स्ट डेस्टिनेशनकडे निघालो होतो, ते म्हणजे शिर्शी. शिर्शीकडे जात असताना बऱ्याच लोकांना बरेचसे प्रश्न असतील की आपण एक्झॅक्टली आज कुठे जातो, आज आपण गोकर्णपर्यंत जाणार आहे, त्याआधी पहिला शिर्शी एक्सप्लोअर करतो. आता आपण बोलू तिबेटियन लोकांच्या बद्दल. एक्झॅक्टली तिबेटियन लोक इथे कसे आले, काय आले, याविषयी जर तुम्हाला पूर्णतः माहिती हवी असेल तर मी तुम्हाला एक मूव्ही रेफरन्स देतो, ते म्हणजे 7 इयर्स इन तिबेट, जो ब्रॅड पिटचा एक मूव्ही आहे. डेफिनेटली तुम्ही नेटफ्लिक्सवर तुम्हाला मिळून जाईल. त्यामध्ये तुम्हाला पूर्णतः समजेल की तिबेटियन लोकांची ॲक्च्युली हिस्ट्री कशी आहे, तिबेटियन लोक इंडियामध्ये कसे आले. ओके, नाव इट्स टाईम टू नेक्स्ट डेस्टिनेशन. आता आम्ही निघालो होतो शिर्शीला आणि पूर्ण जंगलमधून रोड होता, सुंदर असा सनसेट व्हायच्या मूडमध्ये आला होता आणि आम्ही या रोडवरती होतो आणि खूप सारे बेस्ट असे न्यूज पाहत चाललो होतो. आता आम्ही पोहोचलो होतो शिर्शीमध्ये. शिर्शीमध्ये मारिकांबा देवस्थान, जे देवीचं एक टेम्पल आहे, जे आय थिंक आपल्या शंकराचार्यांनी स्थापित केलं होतं. आणि ह्या मंदिरामध्ये बऱ्यापैकी रिनोव्हेशनचं थोडंफार काम चालू होतं, बिकॉज मे बी फेस्टिवल असेल, डोंट नो. पण हेही मंदिर एक सुंदर असं मंदिर आहे. ऑन द वे आम्हाला पाहायचं होतं आणि मुंडगोडमधून आम्हाला शिर्शी हे साधारणतः 60 ते 70 किलोमीटरचं डिस्टन्स होतं. चलो चलो, इट्स टाईम फॉर द नेक्स्ट प्लेस. आता आपण चाललो गोकर्णाला. हा डिस्टन्स आहे 80 किलोमीटरचा. हा पूर्ण रोड होता जंगलचा होता आणि ह्या रोडमध्ये एक प्लस पॉईंट असा होता की ह्या रोडमध्ये विजिबिलिटी हा फक्त आणि फक्त तुमच्या बाईकच्या लाईट्सवरती अवेलेबल होता. आम्ही या राईडमध्ये निघालो. डेस्टिनेशन पुढचं आमचं कवरअप करायचं होतं, कारण आम्हाला लवकरात लवकर पोहोचायचं होतं. आजच्या दिवसभराच्या शेड्यूलमध्ये साधारणतः आम्ही 350 ते 400 किलोमीटर डिस्टन्स कवर करणार होतो. आम्ही एका ठिकाणी पोहोचलो, आमच्यातल्या एका मेंबरच्या बाईकचे ब्रेक फेल झाले, सो वी आर वेटिंग फॉर थोडा वेळ स्पेंड करून गाडीचं थोडंसं काम करून निघायचं. हे आता जे लाईट्स आहेत ते HGJ होते. Now it's time for the mad dog and you can see money worth it and definitely tasa ami gokarna madhe pochlo amala ek sundar ashi room mi aali jyamde 6 jan riders hote, 6 jan aspek hote, separate beds mi aali, everybody is happy. Divas bharacha schedule jane hi amcha room hota hotel jitha ami rahilo hoto. sakali ata amala jayche hote gokarna cha temple la, tyasathi ami sakali avrun pahila gokarna cha temple cha darshan gela nikalo. ani he gokarna cha gallitun vlog karat aslele amche vijay sutar. या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सर्वांना एक सॉरी म्हणतो, बिकॉज ह्या ब्लॉगमध्ये नचिकेत कमी आणि बाकीचे सगळे दिसणार आहेत. सो एक्सेप्ट एव्हरी वन अँड एन्जॉय दिस ब्लॉग. या गोकर्णमधल्या सकाळच्या मॉर्निंग वाईब्सना वेगळंच फिलिंग देत होते. असं वाटत होतं की वी आर इन सम ब्युटिफुल प्लेस, कारण प्रत्येक गल्ली वेगळं काहीतरी फील करून देत होते. आणि असं वाटत होते खरंच जवळ एक सुंदर असं मंदिर असणार आहे, जे आम्हाला एक पॉझिटिव्ह वाईब द्यायला सुरुवात केली. आम्ही सुरुवातीला गेलो, एक कुंड आहे जिथे आम्हाला पहिल्यांदा स्नान करून घेणं गरजेचं आहे. आम्ही हातपाय धुवून मंदिरात जाण्यासाठी पहिल्यांदा कुंडकडे गेलो आणि गल्लीतून जातो. जनरेशन गॅप इतका. अरे त्या मुलाने मराठीत बोललं आणि वडील म्हणतात इंग्लिश मध्ये, जोगच झाला यार सिरियसली. आध्यात्मिक दृष्ट्या गोकर्णा मुरडेश्वर या प्लेसला फार मोठं महत्व आहे आणि जर तुम्हाला हे जाणून घ्यायचं असेल डेफिनेटली याच्या मागे एक स्टोरी आहे. तुम्ही जर रिक्वेस्ट करत असाल डेफिनेटली याविषयी आपण बोलू. स्वामध्ये जो रथ वापरला जातो तो हा रथ, सुंदर असा व्ह्यू होता यार खरंच. हे वाईब्स वेगळे येत होते. प्रथम आम्ही दर्शन घेतलं गणपतीचं. ही सुंदर अशी मूर्ती आहे मित्र. या मूर्तीचं अट्रॅक्शन इतकं आहे की मी याची एक छोटी प्रतिकृती माझ्या घरी घेऊन आलो आहे. मंदिरमध्ये व्हिडिओग्राफी अलाव नसल्यामुळे मी आतमध्ये फोटोज तरी काय फक्त काढू शकलो, व्हिडिओ तरी नाही काढू शकलो.
आम्ही मंदिरातून बाहेर पडलो आणि समुद्र पाहायला गेलो जो मंदिराच्या बरोबर समोर आहे. मी खूप आधी म्हणजे 2010 जसं मी सुरुवातीला बोललो फॅमिलीसोबत आलो होतो, बऱ्याचशा गोष्टी बदलल्यात मित्र. गोकर्ण एक्सप्लोर झाल्यानंतर आमचा थॉट होता की जो लास्ट डे जो आम्ही येत असताना ऑन द वे याना क्लिप्स दाखवत होतं ते बघायचा विचार होता, बट लेट टाईम झाल्यामुळे आम्हाला रात्री आम्ही त्या रोडला असल्यामुळे आम्ही डिसाईड केले की मॉर्निंगला जाऊ आणि याना केव्ज एक्सप्लोअर करू. आम्ही गोकर्णमधनं निघाल्यानंतर याना केव्जसाठी ज्यावेळी परत आलो त्यावेळी हा पूर्ण फॉरेस्ट एरिया आहे आणि ह्या एरियामधून जात असताना इट्स अन अमेझिंग फिलिंग की इथे एक मला चांगली गोष्ट वाटते की हे जे वेदर आहे आम्ही असं वाटतं की दिस इज द राईट टाईम टू कम दिस प्लेस, बट याना केव्जला ह्या टायमिंगला येणं आम्हाला निर्णय चुकीचा ठरला बिकॉज एक्झॉशन हेवी प्रमाणात, कारण जवळ असं समुद्र होतं त्यात आणि इथलं क्लायमेट थोडंसं असं ह्युमिड होतं त्यामुळे खूप सारा स्वेट आणि बऱ्याचसा त्रास पुढे आला, बट ॲट द एंड ऑफ द डे नेचर इज द ब्युटी आणि ही ब्युटी आम्ही एन्जॉय केली अँड यू कॅन ऑल्सो एन्जॉय दिस ब्युटी ऑन दिस वे एक्सेप्ट द व्ह्यू. बाय द वे तुम्हा सर्वांना एवढंच सांगेन की ह्या व्लॉगमध्ये किंवा ह्या ट्रीपमध्ये व्लॉगर एकच नाही आहे, खूप सारे व्लॉगर आहे, सो एक्सेप्ट एव्हरी व्लॉगर बिकॉज प्रत्येकाचा व्ह्यू अँड परसेप्शन इज डिफरंट, सो एक्सेप्ट इट. इथून पुढे याना केव्हचं डिस्टन्स 2 किलोमीटर होतं आणि हा पूर्ण टोटली ट्रेक. काय प्रतिक्रिया आहे तुमची? प्रतिक्रिया असं आहे की लाईफ मध्ये एकदा इथे यावं, आयुष्य फार सुंदर आहे, थोडस फाटवून घ्या लागतं. यांचं असं झालं की रनिंग मध्ये फोटो काढायला व्हिडिओग्राफर पुढे. बापरे, हा जो ब्रीथ इन ब्रीथ आउटचा जो साऊंड आहे इट्स नॅचरल बिकॉज हा पूर्ण मोठा ट्रेक होता आणि वेदर ह्युमिड होतं, दुपारच्या टायमिंगला होतं आणि त्यात प्रवास आणि आय वुड से की तुम्ही ज्यावेळी राईड करताय त्यावेळी शक्यतो ट्रेक हा अवॉइड करा बिकॉज ऑलरेडी एक्झॉशन झालेलं असतं. जसं आम्ही लास्ट राईडमध्ये कळसुबाईला पाहिलं होतं त्यामुळे आय वुड से की डेफिनेटली असे पॉईंट कवरअप करा की जे तुम्हाला फक्त एक्सप्लोअर करता येतील विदाऊट ट्रेक. अँड आय वुड रेकमेंड एव्हरी वन की असे शक्यतो पॉईंट बघायचे असेल तर दुसरा कोणताही त्या दिवसामध्ये पॉईंट ठेवू नका. आम्ही जस्ट याना केव्समध्ये आलो, एंटर केलं आणि इट्स अ नॅचरल ब्युटी असं आपण म्हणू शकतो, कारण निसर्गाचं एक अद्भुत असं हे सौंदर्य होतं आणि जे खरंच आमच्यासाठी वेगळं होतं. कारण जर तुम्ही पाहिलं तर ट्रेक सुरू होतो त्यावेळी ती जी माती आहे ती रेड कलरची आणि ज्यावेळी आम्ही याना केव्सच्या इथे पोचलो ती थोडीशी अशी ब्लॅकिश रेड अशी माती होती, बट इट्स अन अमेझिंग फिलिंग. वन्स इन अ लाईफ टाईम डेफिनेटली तुम्ही लोकांनी व्हिजिट करा, चान्स मिळाला. एन्जॉय दिस ड्रोन व्ह्यूज गाईज.